ते महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महत्वाची बैठक सुरू झाली आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. लोकसभा मतदारसंघाबाबत तिन्ही पक्षांमध्ये चुरस आहे. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत खास करून ही चर्चा होणार आहे. कालच उद्धव ठाकरेंनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं काँग्रेस चांगली संतप्त झाली आहे. त्यानंतर तातडीनं बैठक बोलावण्यात आली, मात्र जागा वाटप आधीच झालं असून आजची बैठक ही किमान समान कार्यक्रम ठरवण्याबाबत असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. कृष्णात पाटील आमचा प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत या बैठकीवरती लक्ष ठेवून. कृष्णात या बैठकीबद्दल तुमच्याकडे काय अपडेट्स? रेश्मा, महाविकास आघाडीची ही प्रमुख नेत्यांची बैठक होते ज्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि पृथ्वीराज चव्हाण असे 5 जण प्रमुख नेते हे सहभागी झालेले आहेत. येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये खास करून प्रचाराची रणनीती कशा असेल आणि त्याचबरोबर सभा कोणत्या कोणत्या ठिकाणी घ्यायच्या, कारण पहिल्या टप्प्यातले जी निवडणूक पूर्व विदर्भामध्ये होते त्या ठिकाणी सभांचं नियोजन कसं असेल आणि त्याचबरोबर ज्या उरलेल्या जागांचं वाटप आहे, कारण थेटपणे काँग्रेसनं 2 जागांच्या बाबत आक्षेप घेतला होता ज्या शिवसेना ठाकरे गटाने एकतर्फी जाहीर केल्या होत्या, सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई, त्याविषयी देखील चर्चा होऊ शकते आणि ज्या सभांचं नियोजन आहे त्या संदर्भात देखील चर्चा केली जाऊ शकते. इंडिया आघाडी जे काँग्रेसचे जे नेते आहेत, जे राष्ट्रीय स्तरावरचे आहेत, त्यांच्या सभांचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे या संदर्भात ही प्रामुख्याने बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. कृष्णात या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा. तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.